नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023-24 या परीक्षेची नुकतीच निवड यादी जाहीर झालेली आहे आणि या निवड यादीमध्ये कुमारी ज्ञानदास शिरीष डोंगरे हिने राज्यात 6वा क्रमांक मिळवलेला आहे. 178 पैकी 157 गुण या परीक्षेमध्ये तिने मिळवलेले आहेत. आता प्रथम मी तिला विचारेन की तिने अभ्यास कशा पद्धतीने केलेला होता. जाणून घेऊयात तिने अभ्यास कसा केलेला होता. सर्वप्रथम मी पहाटे उठायची. पहाटे उठून अभ्यास करत होती. 4 ते 5 मी इतिहास, भूगोल ह्या विषयांचा अभ्यास करायची. आणि सकाळी अभ्यास केल्याने आपल्या लक्षात राहतो भरपूर, त्याच्यामुळे मी सकाळी जास्त करून अभ्यास करायची. दुपारी जास्त काही अभ्यास करत नव्हते, कारण की दुपारी आपण जेवलेलो असतो त्याच्यामुळे जास्त आपला अभ्यास होत नाही, झोप येते. आणि अभ्यास जो करायचा होता तो मी 7 ते 10 संध्याकाळी करत होते. तर अशा पद्धतीने तिने अभ्यास केलेला होता. तिने वेळ सांगितलेला आहे अभ्यास करण्याची वेळ तिची. तर मॅट आणि सॅट हे दोन पेपर असतात तुम्हाला 8वी NMMS-मध्ये. तर मॅटमध्ये तिने कशी तयारी केली आणि सॅटमध्ये कशी तयारी केली. मॅटमध्ये तिला 85 गुण आहेत आणि सॅटमध्ये 90 पैकी तिला या ठिकाणी 72 मार्क आहेत. म्हणजे दोन्ही मिळून या ठिकाणी 157 मार्क तिला मिळालेले आहेत. म्हणजे मॅटमध्ये जर 90 पैकी 85 गुण मिळत असतील तर नक्कीच या विषयाची तयारी तिने कशी केली असेल ते आपण जाणून घेऊयात. मी मॅटचा जास्त करून सराव केलेला, वेगवेगळी पुस्तकं हाताळलेली, जसं की बुद्धिमत्तेचं क्लुप्त्यान सूत्रे होतंच, त्या बाकीची पण पुस्तकं होती, अक्षरगंगाचं पण प्रकाशन होतं, अशा वेगवेगळ्या पुस्तकाचा अभ्यास केलेला आणि खूप सराव केलेला मॅटसाठी. मॅटचा आपण जेवढा सराव करू तेवढं आपल्याला सोयीस्कर असतं. आपण मॅटचे क्लुप्त्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या, पाढे गणित जी वेगवेगळी आहेत ती सोडवायची, आणि त्याच्यामुळून आपल्या मॅटचा अभ्यास सहज होऊन जातो. तर अशा पद्धतीने बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास करणं हे सोपं नाही, परंतु जर असा अभ्यास केला तर खरंच सोपं आहे. कारण बुद्धिमत्ता विषयातील प्रत्येक प्रश्न क्लूनुसार सुटत असतात आणि हे जर क्लू जर तुम्ही नाही लावले तर तुम्हाला बुद्धिमत्तावरील प्रश्न सुटत नाहीत. तर खरंच तिने बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास कसा केला, छान पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेलच. आता सॅटमध्ये तिने 72 मार्क मिळवले 90 पैकी, परंतु 18 मार्क तिचे गेले. परंतु अजून तिने जरा थोडासा प्रयत्न केला असता तर तिथेसुद्धा तिला 85 स्कोर झाला असता. परंतु सॅटमध्येसुद्धा खूप मार्क जातात, परंतु तिने या इतिहास, नागरिकशास्त्र असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर विज्ञान असेल या विषयांचा अभ्यास तिने कसा केला ते आपण जाणून घेऊयात. या विषयाचा अभ्यास करताना, जसं की मी सांगितलं, मी सकाळी अभ्यास करत होती आणि या विषयाचा अभ्यास करताना मला पवार सरांची, म्हणजेच इथं जे बसले आहेत आपल्यासमोर, त्यांची खूप मदत झाली. कारण की त्यांनी ज्या मला नोट्स दिलेल्या त्याच मी जास्त करून वाचनात होत्या माझ्या, आणि त्याच्यामुळे मला जास्त उपयोग झाला त्या नोट्सचा, आणि त्याच्यामुळेच मी 72 मार्क स्कोर करू शकली. तर अशा पद्धतीने कुमारी ज्ञानदास शिरीष डोंगरे हिचा राज्यात 6वा क्रमांक आहे आणि तिला 157 गुण मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने मी तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तिला मी शुभेच्छा देतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील विद्यार्थिनीसोबत, तिची मुलाखत आपण घेणारच आहोत. लवकरच आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.